हॅलो एवरीवन, मी पूजा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज ही खूपच मस्त अशी हाफ केजी मँगो फ्लेवर केकची डिझाईन आपण शिकणार आहोत. तर बघा, अगोदर मी आपल्या या केकचं प्रॉपर असं फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि आता केकच्या वरती येलो जेल आहे ते मी स्प्रेड करून घेते आहे. तर पायपिंग पॅकने ते जेल आहे ते मी अगोदर ओतून घेतलेलं आहे आणि आता पॅलेट नॅपच्या सहाय्याने अगदी सावकाश हळूवारपणे वरचेवरच ते जेल आहे ते पसरवून घेते आहे. तर आपल्याला हे जेल आहे तो संपूर्ण केकवरती अप्लाय करायचं आहे आणि येलो जेलने आपला हा संपूर्ण केक कवर करून घ्यायचा आहे. तर हा केक आहे तो हाफ के जी आहे आणि आपण हा केक 300 रुपीजला सेल करू शकतो. तर बघा, आता केकच्या कडेने ही मी पॅलेट नॅपने ते जेल आहे ते पसरवून घेते आहे. तर पॅलेट नॅपने पसरवून इतकं व्यवस्थित होत नव्हतं, सो त्यामुळे मी इथे पत्ताच्या पानाने ते पसरवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता की किती मस्त असं ते जेल आहे ते पसरवून आपलं होत आहे. तर हे जेल तयार करण्यासाठी मी न्यूट्रल जेल, तसेच मँगो केक आहे सो त्यामुळे मँगो इसेन्स आणि 2 ते 3 थेंब येलो जेल कलरचे ॲड करून आपलं हे जेल बनवून घेतलेलं आहे आणि ते केकवरती ॲप्लाय केलेलं आहे. तर फ्रेंड्स बघा, आता हे जेल आहे ते पसरवून झाल्यानंतर मी केकची बॉर्डरही बनवून घेते आहे. तर त्यासाठी मी अगदी लहान आकाराचे रोज नोझल यूज केलेले आहे आणि त्याने तुम्ही पाहू शकता की किती मस्त अशी आपली डिझाईन झालेली आहे. तर आपली ही बॉर्डर बनवून झाल्यानंतर आता केकच्या वरती मी असे काही चॉकलेट गार्निश ठेवून घेते आहे. तर चॉकलेट गार्निश कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहे, तो जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की चॉकलेट गार्निश कसे बनवतात. तर बघा, आता हे ठेवून झाल्यानंतर आता त्या गार्निशच्या कडेला मी अशा काही वेपरस्टिकही ठेवून घेते आहे. तर आपल्या या वेपरस्टिकही ठेवून झालेल्या आहेत आणि आता यानंतर केकच्या वरतीसकडे नेहमी असे काही रेड जेल कलरचेही डॉट देऊन घेते आहे. तर या केकच्या संपूर्ण कडेने आपल्याला हे जे आहे ते रेड जेलने आपल्याला डॉट द्यायचे आहेत. आता आपले हे रेड डॉट ही देऊन झालेले आहेत आणि आता यानंतर आपण त्या वेपरस्टिक ठेवलेल्या आहेत आणि त्या वेपरस्टिकच्या मध्येच आपण काही चेरीही ठेवून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता की व्हिडिओमध्ये की अशा प्रकारे आपण त्या वेपस्टिकच्याच मध्ये अशा काही चेरीही ठेवून घेतलेल्या आहेत. आणि आता फ्रेंड्स, आता याच्यानंतर आपण जे कडेने ते रेड डॉट दिले होते त्याच्यामधूनच असं एक टुपिकच्या सहाय्याने अशा प्रकारची एक लाईन बनवून घेतलेली आहे. पण आता हे बारीक डॉट होते रेड जेलचे, पण तुम्ही यापेक्षा जरा मोठे डॉट देऊन घ्या त्या कडेने जे म्हणजे वरती आपण जे डॉट दिलेले आहेत ना ते थोडेसे मोठ्या साईजचे जर डॉट दिले तर त्यातून आपण जी आता डिझाईन बनवली ना ती खूप मस्त अशी दिसते. आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे डिझाईन बनवलेली आहे, ती जाऊन तुम्ही पाहू शकता की ती परफेक्ट आणि खूप सुंदर बनलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. तर फ्रेंड्स बघा, आता यानंतर केकच्या वरती त्या चॉकलेट गार्निश पाशी मी थोडेसे काही सिल्वर कलरचे शुगर बॉल्स डेकोरेट केले आणि केकच्या कडेनेही अशा प्रकारे हे आहेत ते शुगर बॉल्स डेकोरेट केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की किती मस्त असा आणि परफेक्ट बेकरी स्टाईल आपला केक तयार झालेला आहे. आणि हा केक तुम्हा सर्वांना कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि केक जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच छानसा केक घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत बाय बाय.